आयुष्य हे विविध रंगांनी विविध ढंगांनी बनलेले आहे. त्यापैकीच एक भाग म्हणजे भटकंती. आयुष्य म्हणजे फेरभटका. माझ्या चाहते अर्थात सबस्क्रायबर्सचे नाते जवळजवळ 1.5 महिना खंडित झालं होतं, कारण या काळात मी बऱ्याच धावपळीतून जात होतो. मी परत आलोय एका व्हिडिओसह फेरफटका. चला आज आपण जाऊया नाशिक मधील एक प्रसिद्ध मारुती सुझुकी शोरूम व सर्व्हिस सेंटर या ठिकाणी. हा रोड आहे 100 फुटी, पण हा तर 100 फुटी दिसत नाही. नाही मित्रांनो, हा नियोजित 100 फुटी रोड आहे. इथून मी 60 फुटी रोड कडे वळत आहे आता. मित्रांनो, उन्हाळ्याचे दिवस आहेत, 10 वाजले तरी पण 12 वाजल्यासारखे वाटत आहेत. उष्णतेचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. यावेळी मागील उन्हाळ्यापेक्षा हा उन्हाळा कडक आहे असं जाणवत आहे. एकेकाळी नाशिक थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जायचं, पण आज ते तसं वाटेनासं झालंय. कारण जागतिक तापमान जसं जसं वाढतंय, तसंच तसं थंड हवेची ठिकाणही आता इतर ठिकाणासारखीच होताना दिसत आहे. माझ्या अगदी समोर कार्बन फॅक्टरी कंपनी दिसत आहे. आता मी आहे सध्या शिवाजीनगर या भागामध्ये. मित्रांनो, तुम्हाला वाटेल की या विषयावरील व्हिडिओ मी का बनवला आहे, पण माझ्या यूट्यूब चॅनलवर विविध विषयावरील व्हिडिओ मी अपलोड करत असतो, कारण तेच शैक्षणिक व्हिडिओ पाहून सबस्क्रायबर्स बोर होत असतात. म्हणून मी ठरवलेलं आहे विविध विषयावरील व्हिडिओ बनवले जावेत आणि ते अपलोड व्हावेत. मी आता पोहोचत आहे शान मारुती सुझुकी शोरूम व सर्व्हिस सेंटर सातपूर नाशिक या ठिकाणी. या शोरूमच्या गेटला मी आता पोहोचत आहे. शान मारुती सुझुकी शोरूम व सर्व्हिस सेंटर सातपूर नाशिक हे एक नाशिक मधील एक विश्वसनीय प्रसिद्ध व पारदर्शी असे एक शोरूम आहे. या सेंटरमध्ये वेगवेगळे विभाग आहेत. उदाहरणार्थ सेल डिपार्टमेंट्स, मेंटेनन्स डिपार्टमेंट्स, सर्व्हिसिंग. अतिशय पारदर्शी कारभार आहे या शोरूमचा. आपण पाहू शकता ही माझीच गाडी आहे आणि मी या ठिकाणी प्रतीक्षा रूम मध्ये बसून माझी गाडी मी पाहत आहे. जवळजवळ 10:30 वाजता माझी गाडी वर्कशॉप मध्ये गेलेली आहे आणि तेव्हापासून मी या ठिकाणी प्रतीक्षा करत आहे, वाट पाहत आहे. या ठिकाणी प्रतीक्षा वेटिंग रूम अतिशय छान सजवण्यात आलेले आहे, अतिशय टापटीप आहे. या ठिकाणी मला गाडीसाठी 5 ची वेळ देण्यात आलेली आहे, त्यामुळं मी बाहेर कुठेही फिरायला न जाता तिथंच थांबून आहे. कारण परत घरी जाऊन परत येणं म्हणजे या उन्हामध्ये खूप त्रास होईल या भीतीनं मी तिथंच थांबलेलो आहे. हे पहा, या ठिकाणी एक गर्द असं झाड आहे, त्या झाडाखाली गर्द अशी हिरवळ आहे, म्हणजेच लॉन्स आहे. या ठिकाणी बसायला अतिशय छान वाटतं. इथं बसल्यानंतर असं वाटतं काही क्षणासाठी आपण गावाकडच्या त्या झाडाखाली बसलेलो आहोत आणि ते क्षण अनुभवत आहोत. आता मी आलो आहोत शोरूमच्या मुख्य भागामध्ये, ज्या भागामध्ये नवीन गाड्या शोसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. ग्राहकांच्या पसंतीला ज्या गाड्या येतील त्या गाड्या ग्राहक इथे बुक करत असतात. या ठिकाणी एक छोटा मुलगा आलेला आहे, तो नुसते कार्टूनचे चॅनेल्स लावत असतो. इतरांना तो अजिबात रिमोटच देत नाही, तो चॅनल कार्टूनचेच पाहत असतो. अशा पद्धतीनं त्या दिवशी आम्हाला 5
सातच्या ऐवजी जवळजवळ 6:30 गाडी ताब्यामध्ये मिळाली आणि बिल पे करून आम्ही बाहेर पडलो. तर मित्रांनो, माझ्या अनुभव विश्वातील हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? लाईक करा.